मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मंगळवारी सर्वत्र विविध सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. नेरुळ येथील AIES महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळातर्फे मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषा दिनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने करण्यात आली. भजन व टाळ मृदुंगाच्या गजरात ही दिंडी महाविद्यालयात फिरवण्यात आली. मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून कॉलेजात मराठीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या माहितीचे प्रदर्शन, वेशभूषा आणि व्यंगचित्र स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. AIES कॉलेजमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांची सुरुवात ग्रंथ दिंडी आणि लेझिम नृत्याने झाली. त्यानंतर प्राचार्य आणि इतर मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. या निमित्त आयोजित विविध कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अभंग, लोकगीत, भारूड, पोवाडा, एक पात्री प्रयोग इत्यादी कार्यक्रम सादर केले. यावेळी वेशभूषा व व्यंगचित्र स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना स्पर्धकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. प्राचार्य मिलिंद वैद्य यांनी मराठी भाषेसोबत विद्यार्थ्यांनी इतरही भाषा अवगत कराव्यात व आपली मराठी संस्कृती आणि लोककला जोपासावी असे मोलाचे मार्गदर्शन केले. मराठी भाषा दिवस नुसतं मराठी भाषा दिवस म्हणून आपण एक जो उथळपणा जो हल्ली येतोय प्रत्येक ठिकाणी तो उथळपणा न आणलो की खऱ्या अर्थाने आता तुम्ही मराठी भाषा दिवस साजरा केला असं मी म्हणू शकेन. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मराठी भाषा तर शिकायलाच पाहिजे पण इतरही भाषांचं तुम्ही संवर्धन केलं पाहिजे. कारण बाकीच्या सर्व भाषांमध्ये सुद्धा अतिशय उत्तम वाङ्मय उपलब्ध आहे. सायन्स टेक्नॉलॉजी याच्यासाठी इंग्रजीची अत्यंत आवश्यकता आहे. आणि ह्या सर्व हे सर्व गुणसंपन्न तुम्ही आत्मसात करून सुद्धा मराठीचं अध्यापन करू शकता किंवा मराठी भाषा तुम्ही संवर्धन करू शकता. हे तुम्ही जगाला दाखवून द्या.